17 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास एका 25 ते 30 वर्षाच्या तरुणाचे मृतदेह खिंडसी जलाशयात आढळून आले होते. रामटेक पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनानंतर सदर तरुणाचा गळा दाबून हत्या केली व नंतर पाण्यात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली होती. पोलिसांना खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आपला तपास चक्र फिरवले. या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला माहिती मिळाली की वृत्तपत्रात अनोळखी मृतदेहाच्या शरीरावर नोंदवलेले वर्णन पाहून आशीर्वाद नगर नागपूर हुडकेश्वर येथील मृतकाची आई श्रीमती दीपाली उडघे व मृतकाची बहीण आभा उडघे या नागपूर येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रजत कैलास उडघे वय 26 वर्ष हा हरवला असल्याची रिपोर्ट देण्यासाठी आले आहे. तपास पथकाने मृतकाच्या आई व बहिणीला संपर्क साधला व मृतकाची फोटो दाखवून मृतक त्यांचा मुलगा असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी रजतबद्दल त्याच्या आई व बहिणीला विचारपूस केल्यानंतर दिनांक 26 एप्रिल रोजी रजत घरी आला नाही असे सांगितले.